आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, वस्त्र उद्योग महामंडळ अध्यक्ष हिंदूराव शेळके. ग्रामदैवत संतुबाई व हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरीव मदत करू, अनिल कुमार यादव. विकास कामाच्या माध्यमातून हिरवे बाजाराच्या धर्तीवर हेरवाड गाव एक मॉडेल बनवण्यात येईल, त्यासाठी ग्रामपंचायतीने 5 वर्षाचा विकासाचा आराखडा तयार करावा. कोणत्याही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन वस्त्र उद्योग महामंडळ अध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी केलं. हेरवाड येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे 80 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेळके बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते गोकुळ दूध संघाचे संचालक अनिल यादव हे होते. प्रारंभी दलित वस्ती विकास सुधारणा योजना, नागरी सुविधा, जिल्हा परिषद फंड, 14वा वित्त आयोग निधीतून प्रमुख मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना भाजप नेते अनिल यादव म्हणाले, सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेत आदर्शवत कारभार चालवला आहे. त्यांनी गावातील प्रलंबित कामे सुचवावीत, त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. गावात ग्रामदैवत संतुबाई व हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरीव मदत देण्याचं आश्वासन, संतुबाई मंदिर ब वर्गाकडे समाविष्ट करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. सरपंच सुरगोंडा पाटील यांनी प्रास्ताविकात गेल्या वर्षभरात गावाच्या विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी पंचायत समिती माजी सदस्य योगिता कांबळे, माजी सरपंच संगीता पाटील, आर बी पाटील, उपसरपंच संभाजी मस्के, ग्रामपंचायत सदस्य अर्चना आकिवाटे, देवगोंडा आलासे, रावसाहेब शिरढोणे, अमोल कांबळे, जीवन कांबळे, हुसेन जमादार, वैशाली पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी हेरवाडहून संदीप इंगळे. मोदींनी हे कसं सांगितलं, तुम्ही देत राहा काही फरक पडत नाही, निश्चितपणाने. आज आमच्याकडे जवळजवळ 143 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. याच्यापेक्षा पुढे जाऊन सबका साथ सबका विकास याच्यासाठी सांगितलं की सबका साथ सबका विकास निव्वळ सुरगोंड्यांनी काम करावं आणि तुम्ही सगळ्यांनी बघत कसा असं तुमचा सुद्धा त्यात आपार पाहिजे म्हणून सांगितलं सबका साथ सबका विकास. आज मला सांगा 2022 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक माणसाला घर द्यायचं, ज्याचं जुनं घर आहे ज्याचं पडायला झालंय त्याला सुद्धा 6 लाखाचं कर्ज द्यायचं आहे, 2.5 लाख रुपयेचं अनुदान आहे, 4.5 लाख रुपये तुम्ही 18 वर्षांमध्ये फिरायचे. त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना आहे, त्यासाठी महिलांच्यासाठी आता नवीन योजना काढल्या, बालक हा तंदुरुस्त जन्माला आला पाहिजे. महिला जर ती गरोदर असेल गर्भवती असेल तर तिने जर नोंदणी करून जर रजिस्ट्री नोंद केलं की त्यांना 5000 रुपयाची मदत सुद्धा आता इमिजिएट मिळायला लागलेली आहे. त्याचबरोबर महिलांच्यासाठी तुम्ही बचत गट काढला आणि बचत गटाच्या मार्फत जर तुम्ही काम सुरू केलं तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 2 लाख रुपयाची मदत होणार आहे. कारण इथं ह्या गावामध्ये शेतकऱ्यांना किती कर्ज माफी झाली किती आकडेवारी असं सांगून तुमच्याकडे आहे किती झाली अंदाजे.